नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण द हाऊस बिल्डर या गोष्टीचा पुढचा भाग बघणार आहोत. मागील भागात आपण पाहिलं की गवंडी हा अत्यंत कष्टाळू होता आणि त्यांनी बांधलेली घरं ही सगळ्यांनाच खूप आवडायची आणि तो एका कॉन्ट्रॅक्टरकडे बरीच वर्ष काम करत होता. पण आता आजोबा झाल्यानंतर नातवंडांसोबत खेळण्यासाठी वेळ हवा म्हणून त्यांनी कामातून निवृत्ती घ्यायचं ठरवलं. पण ही गोष्ट काही कॉन्ट्रॅक्टरला फारशी पटली नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर गवंड्याला पुन्हा काम करण्याची विनंती करू लागला. आता आपण बघूयात या गोष्टीत पुढे काय होतं. शेवटी कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं ऐकून गवंडी शेवटचं घर बांधायला तयार झाला. खरं तर गवंड्याची अजिबात इच्छा नव्हती, तरी पण कॉन्ट्रॅक्टरच्या म्हणण्यामुळे त्यानं शेवटचं घर बांधण्याचं काम सुरू केलं. मात्र गवंड्याचं कामात अजिबात लक्ष नव्हतं. बांधकाम करण्यासाठी वापरलं जाणारं सामान पण चांगल्या दर्जाचं नव्हतं. पण आता गवंड्याला कशाचाच काही फरक पडत नव्हता, त्याला फक्त आपलं काम कसं तरी पूर्ण करायचं होतं. घर नियोजित वेळेच्या आधीच बांधून पूर्ण झालं. घराच्या भिंती कमकुवत होत्या, नीटनेटकेपणा नव्हता, घर दिसायला सुद्धा नीट नव्हतं. गवंडी घराची किल्ली कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची वाट बघत होता. कॉन्ट्रॅक्टर आला तेव्हा त्याच्या हातात काही कागदपत्र होती. गवंड्यानं त्याला घराची किल्ली दिली, पण कॉन्ट्रॅक्टर काही घर बघायला घरात गेला नाही. उलट कॉन्ट्रॅक्टरनेच घराची किल्ली आणि काही कागदपत्र ही गवंड्याच्या हातात दिली आणि आनंदानं त्याला म्हणाला, हे जे तुम्ही शेवटचं घर बांधलं हे नवीन घर तुमचंच आहे. ही कागदपत्र ही घराच्या मालकी हक्काची कागदपत्र आहेत आणि मी हे घर तुम्हाला भेट म्हणून देत आहे. तर अशी होती द हाऊस बिल्डर ही गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल आणि या गोष्टीतून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील अशी मी आशा करते. धन्यवाद.